नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सरावसनच चौदा पॉईंट दोन बघणार आहोत त्यातला पहिला प्रश्न बघूया एका उड्डाण पुलाच्या सुरुवातीला तीनशे वीस मजूर होते दरवर्षी पंचवीस टक्के मजूर वाढवण्यात आले तर दोन वर्षानंतर त्या कामावर किती मजूर असतील म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला असलेल्या मजुरांची संख्या दिलेली आहे नंतर किती टक्के मजूर वाढवण्यात आले तो दर दिलेला आहे नंतर या ठिकाणी आपल्याला शोधून काढायचं आहे की दोन वर्षानंतर त्या कामावरती किती मजूर असतील म्हणजे जर आपण विचार केला तर या ठिकाणी सुरुवातीला असलेले मजूर म्हणजेच आपली पीची किंमत झाली नंतर दर दिलेला आहे पंचवीस टक्के मुदत दिलेली आहे दोन वर्ष म्हणजे यांची किंमत सुद्धा दिलेली आहे तर आपल्याला दोन वर्षानंतर कामावर असलेले मजूर शोधण्यासाठी आपल्याला एची किंमत शोधून काढावी लागेल या प्रकारे बघा या प्रकारे आपण ते उदाहरण सोडवू शकतो सुरुवातीला या प्रकारे मांडून घ्यायचं आहे पी बरोबर बांधकामावर सुरुवातीला असलेले मजूर बरोबर तीनशे वीस नंतर त्याचा जो दर आहे तो पंचवीस टक्क्याने आपण मजूर वाढवले म्हणून दर त्याचा पंचवीस टक्के झाला मुदत दिलेली आपल्याला दोन वर्ष म्हणून एनची किंमत आपण दोन वर्ष लिहून घेतली आपल्याला एची किंमत शोधून काढायची म्हणजे दोन वर्षानंतर त्या कामावरती किती मजूर असतील ते आपल्याला शोधून काढायचे म्हणून सुरुवातीला आपण या प्रकारे सूत्र मांडून घेतलं ए बरोबर पी कंसात एक अधिक आर छ शंभर त्याचा घातांक एन बरोबर तीनशे वीस कंसात एक अधिक पंचवीस छेद शंभर त्याचा घातांक दोन बरोबर तीनशे वीस कंसात याचा छेद दिलेला नाही म्हणजे याचा छेद एक आहे तिरकस गुणाकार करून घेऊ शंभर गुणेला एक शंभर अधिक एक गुणेला पंचवीस पंचवीस भागीला शंभर त्याचा घातांक दोन बरोबर तीनशे वीस कंसात एकशे पंचवीस या दोन्ही संख्यांची बेरीज करून घेतली छेद शंभर त्याचा घातांक दोन बरोबर तीनशे वीस गुणेला एकशे पंचवीस छेद शंभर याचा घातांक दोन आहे म्हणजे याचा अर्थ या संख्येचा आपण दोन वेळेस गुणाकार करणे आवश्यक आहे एकशे पंचवीस छे शंभर गुणेला एकशे पंचवीस शंभर आता या ठिकाणी तीनशे वीस आणि शंभर दिलेले आहे म्हणून आपण दोन्ही संख्येला दहाने ने गुणून घेऊ या प्रकारे दहा दहा शंभर दहा त्रिक तीस दोन राहिला दहा दोन्ही वीस म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळालं पुढच्या पानावर लिहू हो, या ठिकाणी आपल्याला मिळालं बत्तीस गुणेला एकशे पंचवीस गुणेला एकशे पंचवीस भागीला एक हजार शंभर गुणेला दहा या ठिकाणी शंभर गुणेला दहाचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळाले एक हजार म्हणजेच आता या ठिकाणी जर आपण तिन्ही संख्यांचा गुणाकार केला तर या ठिकाणी आपल्याला किंमत मिळते आहे पाच लाख छेद एक हजार या ठिकाणी तीन शून्य तीन शून्य कॅन्सल म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळालं पाचशे म्हणजे दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर त्या कामावर त्या कामावर असलेले मजूर बरोबर पाचशे अशा प्रकारे आपण हे उदाहरण पहिलं उदाहरण सोडवू शकतो दुसरं उदाहरण बघूया एका मेंढपाळाकडे दोनशे मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्यांच्या संख्येत दहा टक्केने वाढ होत असेल तर दोन वर्षांनंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला मेंढपाळाकडे असलेल्या मेंढ्या दिलेल्या आहेत त्यांच्या संख्येमध्ये किती टक्क्याने वाढ होते म्हणजे दरवर्षी होणारी वाढ दिलेली आहे म्हणजे दर दिलेला दिले आहे नंतर या ठिकाणी दोन वर्ष ही आपल्याला मुदत दिलेली आहे नंतर आपल्याला वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील हे शोधून काढायचे आहे म्हणजेच आपल्याला एची किंमत शोधून काढावी लागेल म्हणजे या प्रकारे आपण ते मांडू शकतो बघा पी बरोबर सुरुवातीला असलेल्या मेंढ्या दोनशे मेंढ्या त्याच्याकडे नंतर दरवर्षी दहा टक्क्याने वाढ होते आहे नंतर दोन वर्ष आपल्याला मुदत दिलेली आहे आपल्याला शोधून काढायचे आहे की आपल्याला दोन वर्षांकडे दोन वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील हे आपल्याला शोधून काढायचे म्हणून या प्रकारे सूत्र मांडून घेतलं ए बरोबर पी कंसात एक अधिक आर छे शंभर त्याचा घातांक एन पीची किंमत दिलेली आहे आपल्याला दोनशे एक अधिक आर ची किंमत दिलेली आहे आपल्याला दहा छेद शंभर त्याचा घातांक एन म्हणजे त्याचा एनची किंमत दिलेली होती दोन वर्ष बरोबर दोनशे कंसात या ठिकाणी घातांक समान नाहीये म्हणून एकाचा घातांक एक घेऊ शंभर गुणेला एक आणि एक दहा असा तिरकस गुणाकार करून घेऊ शंभर गुणेला एक शंभर अधिक एक गुणेला दहा दहा भागीला शंभर त्याचा घातांक दोन बरोबर दोनशे कंसात शंभर अधिक दहा एकशे दहा छे शंभर त्याचा घातांक दोन बरोबर आता या ठिकाणी एकशे दहा छे शंभर याचा घातांक दोन आहे म्हणून या संख्येचा दोनदा गुणाकार करून घेऊ दोनशे गुणेला एकशे दहा छे शंभर गुणेला एकशे दहा छेद शंभर या प्रकारे शंभर एक शंभर शंभर दुनी दोनशे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळालं या प्रकारे बघा इथं मांडून घेऊ आपण दोन गुणेला एकशे दहा गुणेला एकशे दहा भागीला शंभर इथं लिहिणार दोन गुणेला एकशे दहा गुन्हेला एकशे दहा भागीला शंभर पुन्हा आपण हे सोडून घेऊ या ठिकाणी शून्य शून्य कट शून्य शून्य कट म्हणजे आपल्याला मिळालं दोन गुणेला अकरा गुणेला अकरा यांचा जर आपण गुणाकार केला तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळणार दोनशे बेचाळीस म्हणजे मेंढपाळाकडे दोन, दोन वर्षानंतर दोनशे बेचाळीस मेंढ्या असतील या प्रकारे आपण हे दुसरं उदाहरण सुद्धा सोडवलं या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर मिळालेलं आहे मेंढपाडाकडे दोन वर्षानंतर दोनशे बेचाळीस मेंढ्या असतील तिसरं उदाहरण बघूया एका अभयारण्यात चाळीस हजार झाडे आहेत दरवर्षी पाच टक्के दराने वृक्षवाढ करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असेल तर तीन वर्षानंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या किती असली पाहिजे म्हणजे या ठिकाणी उदाहरणामध्ये आपल्याला अभयारण्यातील सुरुवातीला असलेल्या झाडांची संख्या दिली आहे चाळीस हजार रुपये नंतर आपण दरवर्षी पाच टक्के दराने ते वृक्षवाढ करण्याचे उद्दिष्ट ठरवले तर आपल्याला तीन वर्षानंतर म्हणजे आपल्याला मुदत सुद्धा दिलेली आहे तीन वर्ष तीन वर्षानंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या किती असली पाहिजे ते आपल्याला शोधून काढायचे म्हणजे या ठिकाणी आपल्याला एची किंमत शोधून काढावी लागेल या ठिकाणी सुरुवातीला असलेल्या झाडांची संख्या म्हणजे आपल्याला पीची किंमत मिळाली दर मिळाला पाच टक्के तीन वर्ष आपल्याला मुदत मिळाली म्हणून आपण या दिलेल्या माहितीवरून आपण एची किंमत शोधून काढू शकतो या प्रकारे बघा आपण या प्रकारे मांडू शकतो सुरुवातीला अभयारण्यात असलेली झाडे चार हजार दर आहे पाच टक्के मुदत आहे तीन वर्ष आपल्याला काढायची किंमत एची ते आपण या प्रकारे शोधून काढू शकतो ए बरोबर सूत्र लिहिणार आपण ए बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर त्याचा घातांक यन या प्रकारे लिहू शकतो नंतर पीची किंमत दिलेली आहे आपल्याला चाळीस हजार रुपये सॉरी चाळीस हजार झाडे एक अधिक आर ची किंमत दिलेली आहे आपल्याला पाच टक्के छेद शंभर आणि यांची किंमत दिलेली आहे तीन वर्ष या प्रकारे लिहिल्याच्या नंतर आता या ठिकाणीसुद्धा एकाचा एक या छेद आपण एक करून घेऊ कारण या ठिकाणी छेद दिलेला नाही म्हणजे त्याचा छेद एक आहे तिरकस गुणाकार करून घेऊ चाळीस हजार कंसात एक गुणेला शंभर शंभर अधिक एक गुणेला पाच पाच भागीला शंभर त्याचा घातांक तीन बरोबर चाळीस हजार दोघांची बेरीज केली तर आपल्याला मिळालं एकशे पाच छे शंभर त्याचा घातांक तीन आता याचा घातांक तीन असल्यामुळे या संख्येचा आपण तीन वेळेस गुणाकार करून घेऊ या प्रकारे बघा चाळीस हजार कंस गुणेला एकशे पाच छेद शंभर गुणेला एकशे पाच छेद शंभर गुणेला एकशे पाच छेद शंभर या प्रकारे गुणाकार करून घेतल्याच्या नंतर आता जे शून्य शून्य आहे ते आपण कॅन्सल करून घेऊ या ठिकाणी दोन शून्य दोन शून्य कॅन्सल दोन शून्य दोन शून्य कॅन्सल म्हणजे आपल्याला काय मिळालं चार एकशे पाच गुणेला एकशे पाच गुणेला एकशे पाच भागीला शंभर या प्रकारे मिळालं नंतर या पूर्ण संख्यांचा आपण गुणाकार करून घेऊ चार गुणेला एकशे पाच गुणेला एकशे पाच गुणेला एकशे पाच भागीला शंभर यांचा गुणाकार करून घेऊ आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळणार शेचाळीस लाख तीस हजार पाचशे भागीला शंभर भागीला शंभर होते म्हणून या ठिकाणी दोन जे डिजिट आहे तुमचे दोन जे घर आहे त्या ठिकाणी दशांत चिन्ह येणार म्हणून या ठिकाणी आपल्याला मिळणार शेहेचाळीस तीस पाच म्हणजे चार चार हजार शेहेचाळीस हजार तीनशे पाच झाडे तीन, तीन वर्षानंतर त्या ठिकाणी असणार म्हणून आपण उत्तर लिहिणार तीन वर्षांनंतर त्या ठिकाणी त्या अभयारण्यामध्ये असलेल्या झाडांची संख्या बरोबर शेचाळीस हजार तीनशे पाच झाडे असतील या प्रकारे आपण हे तिसरं उदाहरण सोडवू शकतो उदाहरण बघूया आज एक मशीन दोन लाख पन्नास हजार रुपयांना खरेदी केली घसाऱ्याचा दर दरवर्षी दहा टक्के असल्यास दोन वर्षांनंतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल म्हणजे आपण या ठिकाणी मशीनची खरेदी किंमत दिलेली आहे नंतर त्याचा जो दर आहे तो दहा टक्क्याने कमी कमी होत आहे तर आपल्याला दोन वर्षानंतर त्याची जी किंमत आहे ती खरेदी किंमतपेक्षा कितीने कमी होईल ते शोधून काढावी लागेल प्रथमतः आपल्याला दोन वर्षानंतर त्या मशीनची किंमत किती होईल ते शोधून काढू नंतर त्याचा जो दर आहे तो खरेदी किंमतीपेक्षा कितीने कमी झाला ते आपण नंतर शोधून काढू आता या ठिकाणी आपल्याला ठिकाणी पी बरोबर मशीनची खरेदी किंमत दिलेली आहे दोन लाख पन्नास हजार रुपये नंतर घसाऱ्याचा दर दिलेला आहे दहा टक्के यांची किंमत दिलेली आहे दोन वर्ष तर आपल्याला प्रथमतः दोन वर्षानंतर मशीनची खरेदी किंमत किती होईल ते आपल्याला शोधून काढावं लागेल या ठिकाणी घसाऱ्याचा दर दिलेला आहे म्हणजे किंमत हळूहळू कमी होत आहे म्हणून या ठिकाणी आपण जी दहा टक्के आहे ती आपण मायनस करून घेऊ निगेटिव्ह करून घेऊ कारण तो घसाऱ्याचा दर म्हणजे किंमत त्याची कमी कमी होत आहे म्हणजे पीची किंमत आपण लिहिली दोन लाख दोन, दोन दोन पन्नास हजार रुपये एक अधिक आरची किंमत जी दहा टक्के दिलेली आहे ती आपण या ठिकाणी वजा दहा लिहिणार नंतर छेद शंभर त्याचा घातांक यांची किंमत आहे दोन म्हणून दोन लिहिलं दोन लाख पन्नास हजार कंसात एक अधिक आता या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार जर करून घेतला तर या ठिकाणी त्याचा छेद एक शंभर गुणेला एक शंभर एक गुणेला वजा दहा या प्रकारे बनणार म्हणजे या ठिकाणी बनणार शंभर अधिक एक वजा दहाची किंमत मिळाली वजा दहा छेद शंभर त्याचा घातांक दोन म्हणजेच दोन लाख पन्नास हजार शंभर आता या ठिकाणी अधिक वजा जवळ आलं म्हणजेच अधिक वजा वजा शंभर वजा दहा या ठिकाणी मिळालं नव्वद छे शंभर त्याचा घातांक दोन आता नव्वद छे शंभर याचा घातांक दोन आहे म्हणून या संख्येचा दोन वेळेस गुणाकार करून घेतला दोन लाख पन्नास हजार गुणेला नव्वद छेद शंभर गुणेला नव्वद छे शंभर या प्रकारे दोन शून्य दोन शून्य कट दोन शून्य दोन शून्य कट आता मिळाला आपल्याला या ठिकाणी पंचवीस गुणेला नव्वद गुणेला नव्वद या सर्व संख्यांचा जर आपण गुणाकार करून घेतला तर आपल्याला या ठिकाणी दोन लाख दोन हजार पाचशे रुपये दोन लाख दोन हजार पाचशे रुपये ही आपल्याला त्याची खरेदी किंमत मिळाली म्हणजे दोन वर्षानंतर त्या मशीनची खरेदी किंमत आपल्याला इतके रुपये मिळाली दोन लाख दोनशे रुपये म्हणजे या ठिकाणी मशीनची जी किंमत आहे ती कमी झालेली आहे सुरुवातीला मशीनची किंमत दोन लाख पन्नास ला, हजार रुपये होती आता मशीनची खरेदी किंमत दोन लाख दोन हजार रुपये दोन हजार पाचशे रुपये झाले म्हणजे मशीनच्या किंमतीमध्ये आपल्याला घसरण आढळून आली मग ती किती घसरण झाली ती काढून घेऊ म्हणून मशीनच्या किंमतीतील बर पन्नास हजार मिळते आहे दोन लाख दोन हजार पाचशे रुपयांना म्हणजे यांची जर आपण वजाबाकी केली तर सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये इतकी मशीनच्या किमतीमध्ये झालेली घसरण आहे दोन म्हणजे या प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो उदाहरण बघून घेऊया एका मुद्दलाची दसादशे सोळा दराने चक्रवाळ व्याजाने दोन वर्षांची रास चार हजार छत्तीस दशांची ऐंशी रुपये झाली तर दोन वर्षात झालेले व्याज किती म्हणजे या ठिकाणी आपल्याला मुद्दल दिलेले नाहीये आपल्याला दर दिलेला आहे सोळा दराने म्हणजे सोळा टक्के दराने चक्रवाळ व्याजांची दोन वर्षांची आपल्याला रास दिलेली आहे म्हणजे एची किंमत दिलेली आहे तर दोन वर्षात किती व्याज मिळाले एका मुदतीवर मुद्दलावर ते आपल्याला शोधून काढायचे आता आपण या ठिकाणी या प्रकारे मांडून घेतलं या ठिकाणी रास दिलेली होती दर दिलेला आहे आणि मुदत दिलेली आहे म्हणजेच आपण सूत्रामध्ये किंमती भरूया ए बरोबर पी कंसात एक अधिक आर छे शंभर त्याचा घातांक एन एची किंमत दिलेली आहे चार हजार छत्तीस डेसिमल पॉइंट ऐंशी बरोबर पीची किंमत माहीत नाही म्हणून पी एक अधिक आर ची किंमत दिलेली आहे आपल्याला सोळा छेद शंभर त्याचा घातांक दोन आता आपण प्रथमतः ही जी ब्रॅकेट आहे ती सोडून घेऊया म्हणजे या ठिकाणी चार हजार छत्तीस दशांशचिन्ह ऐंशी बरोबर पी कंसात एक शंभर तिरकस गुणाकार करून घेऊ शंभर गुणेला एक शंभर अधिक एक गुणेला सोळा सोळा छेद शंभर त्याचा घातांक दोन म्हणजेच चार हजार छत्तीस दशांशचिन्ह ऐंशी बरोबर पी गुणेला एकशे सोळा छे शंभर त्याचा घातांक दोन होता म्हणून आपण दोन वेळेस गुणाकारलेला या प्रकारे नंतर आता हे सर्व झाल्याच्या नंतर या ठिकाणी हे जे शंभर शंभर आहे या ठिकाणी हे भागील आहे म्हणून जेव्हा ते डाव्या बाजूला जाणार तेव्हा ते गुणिला होणार या प्रकारे चार हजार छत्तीस गुणेला ऐंशी गुणेला शंभर गुणेला शंभर बरोबर पी गुणेला एकशे सोळा गुणेला एकशे सोळा आता पुन्हा ही जी एकशे सोळा गुणेला एकशे सोळा ह्या संख्या पी सोबत गुण आहे जेव्हा त्या डाव्या बाजूला जाणार तेव्हा ते भागेला भागीला होणारेला एकशे सोळा गुणेला एकशे सोळा बरोबर पी म्हणजे या प्रकारे आपण हे सोडवून या पीची किंमत आपण शोधून काढू शकतो आता चार हजार छत्तीस दशांशचिन्ह ऐंशीला जर आपण शंभरने गुणलं तर या ठिकाणी चार हजार छत्तीस ऐंशी गुणेला शंभर भागीला एकशे सोळा गुणेला सोळा बरोबर पी या प्रकारे मिळालं नंतर एकशे सोळाने आपण ह्या चार हजार या चार लाख ला, 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 ला तीन हजार सहाशे ऐंशीला आपण भागून घेऊ म्हणजे आपल्याला एकशे सोळाने जर भागलं तर या ठिकाणी आपल्याला तीन हजार चारशे ऐंशी किंमत मिळाली नंतर तीन हजार चारशे ऐंशी गुणेला शंभर भागीला जर आपण एकशे सोळा केलं तर आपल्याला या प्रकारे मिळणार बघून घेऊ पुढच्या पानावर सांगते तीन हजार चारशे ऐंशी सर शंभर केले तर या ठिकाणी दोन शून्य वाढले भागीला एकशे सोळा म्हणजे या संख्येला आपण एकशे सोळाने जर भागलं तर या ठिकाणी आपल्याला पीची किंमत मिळते आहे तीन हजार रुपये म्हणजे आपल्याला या ठिकाणी पीची किंमत मिळाली म्हणजे आपल्याला मुद्दल मिळाली आता आपण व्याज शोधून घेऊ व्याज बरोबर रास वजा मुद्दल या ठिकाणी आपल्याला उदाहरणामध्ये रास दिलेली आहे चार हजार छत्तीस दशावचिन्ह ऐंशी वजा आपल्याला मुद्दल मिळाली या ठिकाणी तीन हजार यांची वजा बाकी करून घेऊ तर आपल्याला मिळालं या ठिकाणी एक हजार छत्तीस चिन्ह ऐंशी ही मिळाला आपल्याला व्याज म्हणजे दोन वर्षानंतर आपल्याला किती व्याज मिळणार दोन वर्षानंतर आपल्याला एक हजार छत्तीस दशांचिन्ह ऐंशी इतके व्याज आपल्याला मिळणार अशा प्रकारे आज आपण सरावसंच चौदा पॉइंट दोन यातील एक ते पाच प्रश्न सोडवले आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद